आपण पाहतात मशाल न्यूज आणि आज आपल्या सोबत सर्वांचे गुरुजी दशरथ भाऊ. आज ज्या पक्षामधून त्याही आज शिवसेनेमध्ये उद्धव ठाकरे या गटामध्ये त्याही प्रवेश केलेले, आपण त्यांच्याकडूनच जाणून घेऊ का त्यांना असा काय त्रास झाला का ते दुसऱ्या पक्षांमध्ये प्रवेश केलेला आहे. भाऊ, आज तुमचा पक्ष प्रवेश झालेले, त्याच्याबद्दल आपल्या जनतेला काय दोन शब्द सांगू इच्छिता? पहिली गोष्ट, मी तुमचा मुद्दा फोडतो, मला काही त्रास देत नाही झालेला. बाबा, सन्माननीय उद्धवसाहेब ठाकरे यांचा जो पक्ष आहे हा हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांनी उभा केलेला पक्ष, आणि आपण बघितली आजची महाराष्ट्राची स्थिती, तर उद्धवसाहेबांवर आमचं असं मत आहे, आम्ही खूप छोटे कार्यकर्ते आहोत, उद्धवसाहेबांवर जो अन्याय झालेला आहे, त्यांच्या पक्षाची जी अवस्था काही लोकांनी करण्याचा प्रयत्न केलेला आहे, तो पक्षाची थोडीशी उणीव भरून काढण्याचं काम आम्ही सगळे मिळून या ठिकाणी करण्याचा प्रयत्न करतो. एक खाडीचा वाटा त्या ठिकाणी उचलण्याचा आम्ही प्रयत्न करतो, आणि या भिवंडी ग्रामीणमध्ये शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षाचा प्रचंड ताकद कशी वाढवता येईल, तरुणांना एकत्र घेऊन हा पक्ष पुन्हा वाढीस कसा या ठिकाणी लावता येईल, या सगळ्या गोष्टी करण्यासाठी आम्ही या ठिकाणी आदरणीय विश्वास साहेब असतील, भूपेश दादा म्हात्रे असतील, इरफानजी गुरे साहेब असतील, सगळे या तालुक्यामधले शिवसेनेचे उद्धव बाळासाहेब ठाकरेचे जे कार्यकर्ते असतील, पदाधिकारी असतील, यांना सगळ्यांच्या साथीने आम्ही या ठिकाणी जी भिवंडी ग्रामीणमध्ये जो पक्षाचा जो काही थोडासा नुकसान झालेला आहे असं आपल्याला वाटतं, तो भरून काढण्यासाठी म्हणून आम्ही या गटामध्ये गेलेलो आहोत, आणि उद्धव बाळासाहेब ठाकरे यांचा आशीर्वाद घेऊन आज या पक्षाचं आम्ही काम आजपासून अतिशय जोमाने करण्याचा आमच्या प्रयत्न. धन्यवाद भाऊ. आपण पाहत होता मशाल न्यूज.